मी काय म्हणतो, आपण अजून एकदा फोन करूया का? ते म्हणल्यात ना, त्यांना काय कळलं की कळवणार आहेत आपल्याला, मग कशाला? ते तरी नीट शोधते आहेत का? मग इंडियन आर्मी बापूती लय कसून स्वतःच सगळं, तरी बी काय सापडणं म्हणून टेन्शन यायला लागलं. मग आपण त्याच्या साहेबाला फोन करूया काश्मीरला. बापू, अहो त्या साहेबांचा नंबर असा लगेच नाही मिळत आपल्याला. आता 2 आठवडे होत आले. अजून काय कळायला मार्ग नाही. मग काय करायचं काय आपण? का आपण पण तिकडे जाऊन शोधायचं? तसं कसं करायला येईल? दुसरा काहीतरी मार्ग असेल ना. सगळं करून झालं. अहो शीतला अजिंक्यांच्या दोस्ताला रोज फोन करते. अगदी दिवसात ना 2-2 टायमाला फोन करते. त्यांच्याकडून पण हेच उत्तर येते की अजून काय तपास लागला नाही म्हणून. आम्ही बेळगावला जाऊन आलो, सगळी चौकशी झाली, हे सगळं करून झालं बघा. फौजान, फौजी काय रे तू, काय झालं? नाही एवढ्या तातडीनं बोलवलंस? तुझी 2 आठवडे होत आले, अजून काही कळायला मार्ग नाही. आता धीर सुटायला लागला भाऊजी. आता अजिंक्यच काहीतरी कळायला पाहिजे. अरे असा धीर सोडून कसं चालत? बस बघा, मी सांगतो, आपला आजा जिथं कुठं बी असेल ना, दाजून लढत असेल. असा सहजासहजी हार मानणाऱ्यातला नाही तो. आपण असं खचून चालणार नाही. अर्पण ते कुठं आहेत, कशा अवस्थेत आहेत, काय करतात, काहीतरी कळलं पाहिजे का नाही? म्हणतात ना, मुडत्याला काडीचा आधार असतो. अर्पण ती काडी तर सापडली पाहिजे का नाही आधाराला? किती दिवस अशी वाट बघायची? बरोबर आहे नाना, किती दिवस वाट बघायची? आपण बी काहीतरी केलं पाहिजे, लावून धरलं पाहिजे. आता आर्मी आहेत, आर्मी त्याचा शोध घेत असणार. सारखं विचारलं पाहिजे, असं हातावर हात धरून बसून कसं चालेल? हातावर हात ठेवून कोण बसतंय? पण करायचं काय ते कळेना. सगळेच मार्ग खुंटल्यासारखे वाटायला लागलेत. भाऊजी, आता धीर सुटायला लागलाय. माझ्या मनात तर नको नको ते विचार यायला लागले. अरे पण समाधान असा विचार करून कसं चालेल? आपणच असं वागायला लागलो तर? अरे आपलं सोडा, शीतलचा तरी विचार करा. अशा अवस्थेत आपणच तिला सांभाळलं पाहिजे. मला तर कधी कधी वाटत शीतल आहे म्हणून टिकली. एवढं सगळं सहन करायचं ती बी अशा अवस्थेत, ही काय साधी गोष्ट आहे का? फौजी,
तुम्ही सांगा काय करायचं, आपण ते सगळं करूया। मी एक दोन फोन केल्यात, मला काय कळलं की लगेच सांगतो। माझे एक दोन मित्र आहेत दिल्लीत, ते म्हटलेत काय कळलं तर लगेच सांगतो। आपण दिल्लीला जाऊया का? तिथं गेलं म्हणजे मग सगळं नीट कळलं। अहो नाही बापू, अहो लगेच दिल्लीला कशाला? आणि दिल्ली काय जवळ आहे का? मला काय वाटत, तुमच्यातलं कोणतरी परत एकदा बेळगावला जाऊन बघा। म्हणजे आपण गेलो फरक पडतोच ना। मला भी वाटतंय आपण बेळगावला जाऊ आणि आपलं म्हणणं लावून धरू। होय तसंच करू। उद्यापासून मिशन शीतलच्या घरच्यांचं मन जिंकणं। वार माझा फौजी, वाज लईच भारी दिसतीस। डिट्टो, तुम्हाला फोटो चाळी सजवलं होतंस तसंच ना? होय, तूच म्हणला होतास ना जशी हायस तशी सुंदर दिसतीस। आम्ही हो एक मिनिट कोणीच माझ्याकडून घेऊ शकत नाही आणि मी कोणाला घेऊ बी देणार नाही। रडून घे, असं हातल्या हात कुळत बसण्यापेक्षा हे बरं। फौजी काय कळना आता, दिवस भर त्यात तस काळजात तस होत, चित्र विचित्र स्वप्न पडतात, रात्री झोपी लागत नाही मला। हिमालय जरी अंगावर कोसळला तरी त्याच्या छातडावर उभं राहणार आहेत माझं अजिंक्य। ते चित्त कुठं आहेत, जिवंत आहेत एवढं पक्क माहितीये मला, पण ते कस आहेत कुठं आहेत हे विचार सारखं मनात येत असतात। माझं अजिंक्य कुठल्या अवस्थेत असतात हे विचार करून लई भीती वाटते। तुम्हीच सांगा फौजी, मी यांना परत जायला सांगितलं चुकलं का माझ? मी सपोर्ट केला नसता तरी केले नसते का? हे बघ शांत, आणि बघ असं स्वतःला कोसत बसू नकोस,
जे झालं ते उघडत बसून काय फायदा नाही. तुला वाटतं तसं काय नाही. तू जरी अजिंक्यला सपोर्ट केला नसता तरी बी आज तो तिथं असता. खरंय ना? आणि बघ, सपोर्ट केलाय त्याचा अभिमानच वाटतो त्याला. आज तो जिथं कुठं बी असेल तिथं हाच विचार करत असेल की माझ्या माग माझ्या घराची काळजी घ्यायला माझी शिकली आहे ती सांभाळ माझ्या घराला माझ्या माणसांना. अगं हीच गोष्ट तर त्याला बळ देती. आता तू असं वागून कसं चालेल बरं? पण आता नाही होत माझ्याकडनं. खरंच नाही होत. मला अजून काय बी नको. ते बॉर्डर वर होते तेव्हा माझ्या मनाला अजिबात हुरहुर नसायची. आता त्यांचा काही कॉन्टॅक्ट नाही काय नाही तर बुद्धी बंद पडायची पाळी आली आहे. मला अजून काय बी नको. हवेत मी नाही जगू शकत त्यांच्याशिवाय. हे बाळा अगं धीराने घे. फौजीच्या बायकोने फौजीशी संसार करायचं शिवधनुष्य पेललं ना आता तुला माघार घेता येणार नाही. अगं जन्मभराचा वासा आहे तुला पाहिजे तेव्हा बाहेर नाही पाडता येणार. ह्या अख्ख्या गावात ताकद फक्त तुझ्यात आहे. आता हार मानू नको. हा फौजी, शीतलला बघितलं का सकाळी बाहेर पडलं उशीर झालं. ती महादेवाच्या मंदिराकडे असं. फौजी तुमच्या डोळ्यात पाणी रावलं. शीतलला अवस्थेत बघवत नाही रे. काय सांगू तुम्हाला, आम्हाला कळायच बंद झाले. दोन्ही घरात सगळं उपाय करून झालं. नीलम काकींनी तर देव पाण्यात ठेवलं तरी बी काय होईना. रावल्या आजपर्यंत कधी कोणाला बोललो नाही रे. मला काय वाटायचं खोजीने जास्त इमोशनल राहता का म्हणे त्याचा त्यालाच त्रास होतो. म्हणून मी तुमच्यापासून लांब राहील तरी तुम्हाला जवळ येऊ देत. ह्याच्या बाबतीत नाही असेल झालं काय मला लेकरासारखं वाटायचं. ऊन असो वारा असो पाऊस असो आनंद फौजीनं कधीच काम बंद ठेवलं नाही. कायम वर्क इन प्रोग्रेस असायचं. तेव्हापासून आज तर कळलंय ना तेव्हापासून कामात मनच लागत नाही र. मग ठरवलं आपल्या आजासाठी करायचंय. त्याच्यासाठी हे मंदिर बांधायचं. मी काय करतोय कधी त्याला दाखवलं नाही. म्हटलं होतं त्याच्या हातानं उद्घाटन करीन तुला फायदा ना. कायम बापाची माया माया तटून येते. फौजी तुम्हाला असं होतंय मग शीतलचे काय अवस्था झाली असं जरी विचार करा. डोळ पुसा फौजी. रावल्या तू म्हणतो ते खरंय. अरे शीतल सारखी खंबीर पोरगी जर तुटायला लागली आपण तिला सावरलं पाहिजे नाही तर दोन्ही घर उमळून पडतील. उठ फौजी तुम्ही वा पुढं मी तिला घेऊन येतो. काय बाई कवा यायचंय? तुमचा फोन झाला होता ना वय तर ते निघाले तेव्हाच त्यांनी फोन केला होता. 7 वाजेपर्यंत येतो म्हणले होते. काही कळलं का तिकडच? काय बाई फोनवर काही विचारलंच नाही मी ते. बरं असू द्या आता आल्यावर कळलं की सगळं. देवा इठला काहीतरी कळू दे रे बाबा अजिंक्यबद्दल. मागल्या येळ सारखं त्यांना काही त्रास तर झाला नसेल ना. कशाला काय मंगळ बोलताय?
नाना या की नाना उशीर केला लय ए सुमन पाणी दे नाना काय हो काय झालं आओ काय झालं काय नाही आम्ही गेलो होतो तिथं चौकशी केली तर ते म्हणले अजून शोध सुरू आहे आम्हाला काय समजलं की आम्ही तुम्हाला कळवतो म्हणले आणि सुभेदार पण म्हणाले की आता परत इकडे बेळगावला येऊ नका म्हणून परत येऊ नका म्हणजे येऊ नका म्हणजे त्यांचं असं म्हणणं पडलं की इथं हेलपाटे घालून काय होणार आहे तुम्हाला जे काय समजणार आहे ते दिल्लीतनं समजणार आहे मग इथं येऊन काय करणार म्हणले अरे देवा आता कसं करायचं आता काय दिल्लीला जायला लागत का काय काहीच कळलं इतके दिवस झाले काय पत्ता लागला नाही आता आपण तरी कुठं कुठं म्हणून आणि कसा शोध घ्यायचा आणि दिल्लीत बी जाऊन काय हाताला लागेल याचा काय अंदाज नाही ग पण दादा जाऊन तर यालाच लागल ना अरे तिथे जाऊन तरी काय होणार आहे जितू तिथे जाऊन आपल्याला ती हेच म्हणणार आमचा शोध चालू आहे आम्हाला काय समजलं की आम्ही तुम्हाला कळवतो तुम्ही उगाच हेलपाटे अरे आशा ना कधी सापडायचा रे माझा आशा वहिनी तिने काय खाल्लं नव्हतं का आओ कुठं काय उगा चार गज खाते ते काय अंगाला लागतंय वय मी काय म्हणतो हा पण दवाखान्यात घेऊन जाऊ गेला चल दवाखान्यात बोल नको शिकले अग असं करतात होय अग पोटात कवळा जीव आहे तुझा आणि असं वागतात होय आणि चक्कर आली होती तर सांगायचं होत कुठं पडली असतीस काय लागलं असत तर आम्ही काय करायचं सौर्या साखरान जरात ना हा आणतो या लवकर शितले बाळा आम्हाला कळत नाही का तुला किती वाईट वाटतंय ते पण असं वागून चालेल का शितले तू आधी उठ चला आज चल आज जाऊन थोडा वेळ पड बरं वाटेल तुला उगाच खाण्याची आबाळ करू नको चल उठ म्हटलं ना चल शितले काय अवस्था करून घेतले पोरीन पुन्हा म्हणून ऐकत नाही मला बी तिची अवस्था बघवना झाली आता एवढी आनंदात बागडणारी पोर माझी काय होऊन बसले आपण ना अजिंक्यना परत जाऊच नाही द्यायला पाहिजे होत इथेच आपलं चुकलं अगं आता मागचं उगाळून काय उपयोग आहे का पण शीतलसाठी काळीच तुटतंय आता हे सगळं इठ्ठलाच्याच हातात आहे जे काय करणार ते तोच करेल आपण तरी काय करणार देवा पांडुरंगा
माझ्या लेकीला हे सगळं सोसायचं बळ दे रे बाबा।